ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्याबद्दल जाहीर सभेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे आर आर पाटलांचं कुटुंब हे दुखावलं गेलं. सिंचन घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी या हेतूनं साबांनी त्यावर ती सही केली असावी आम्हाला असं वाटतं असं स्मिता म्हणाल्या. स्मिता पाटील थोरात यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. स्वर्गीय आर आर आबांच्या कन्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. खरं तर अजित पवारांनी काल केलेलं वक्तव्य तुमच्या कुटुंबियांना दुखावणारं होतं, या सगळ्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? यात काही राजकारण दिसतंय का? खरं तर आबांना जाऊन 9.5 वर्ष झाले आणि 9.5 वर्षानंतर ही जी खदखद बोलून दाखवली, खरं तर याचं दुःख एक मुलगी म्हणून मला होतं आहे, माझ्या कुटुंबियांना त्याचं दुःख झालं आहे आणि कुटुंबियांनाच नाही तर तासगाव कवठे मंकाळमधल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम आबाप्रेमींना याविषयी प्रचंड दुःख झालं आहे. कारण का ही खदखद बोलून दाखवायची वेळ नव्हती, कारण का निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या होमपिचवरती येऊन आबांविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं खरं तर दुःख वाटतं या बाबतीत. पण मग असं अचानक वक्तव्य करण्यामागे काही हेतू दिसतो का दादांचा? निवडणुकीच्या तोंडावर म्हणताय तुम्ही, ते राजकीय प्रेरित असावं, मतं मिळवण्यासाठीचे असावं, काय एकंदरीत वाटते? दादांचं हे वक्तव्य त्याचा धक्का का बसला तुम्हाला? कारण का हे अपेक्षित नव्हतं, कारण आबांच्या पश्चात दादांनी आमची जबाबदारी घेतली होती. म्हणजे वैयक्तिक माझी असू दे, माझं लग्नही त्यांनी सांगितल्याप्रमाणे जमवलं होतं, आमच्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि दादा हे घरातील व्यक्ती आहेत. आज आम्ही वडिलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडं बघतो आहे, ते आम्हाला वडीलधारी आहेत आणि दुसरं कोणी बोललं असतं तर एवढं वाईट वाटलं नसतं. पण दादांनी येऊन अशा पद्धतीनं तिथं स्टेटमेंट करणं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हे त्यामुळं आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. दादांना विचार असं वाटतं म्हणजे आज आमचे पालक म्हणून आम्ही त्यांना बघतोय, पण कुठंतरी कालच्या ह्याच्यामधून म्हणजे चिन्ह, आज ज्या चिन्हासाठी माझे वडील एवढे वर्ष 90 पासून त्या तालुक्यामध्ये प्रयत्न करतायत, ते प्रत्येक भागात प्रत्येक वस्तीवस्तीत घड्याळ हे चिन्ह माझ्या वडिलांनी रुजवलं आणि आज त्याच चिन्हाच्या विरोधात माझ्या भावाला उभं राहावं लागतंय, खरं तर ह्याचं खूप वाईट वाटतंय. त्यामुळं विचारायचं असं काही नाही, कारण का वडिलांना कुठलीही मुलगी वडिलांना प्रश्न नाही विचारू शकत आणि मी सांगितल्याप्रमाणे की दादांना आम्ही वडिलांच्या जागी बघतोय, त्यामुळं वडिलांना, वडिलोपार्जित असणाऱ्या दादांना मी काय प्रश्न विचारणार किंवा त्यांना काय बोलणार या निमित्ताने. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, News 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. मनोज जरांग यांची आज अंतर्वलीत दलित आणि मुस्लिम धर्मगुरूंसोबत महत्वाची बैठक. मराठा मुस्लिम आणि दलितांचं समीकरण जुळणार का याकडे लक्ष. 2 तारखेला जरांगे भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुतीचं डॅमेज कंट्रोल. वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वपूर्ण बैठक संपन्न. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. विधानसभेच्या रणधुमाईतच भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा. भाजप कार्यालयाबाहेर फडणवीसांच्या फोटोसह बॅनरबाजी. मला समर्थन द्या, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय नको, सदा सडवणकरांची ट्विट करत राज ठाकरेंना साथ. देशभरात दिवाळीचा उत्साह. अयोध्येत शरयू घाटावर दीपोत्सवाचं आयोजन. 25 लाख दिव्यांनी उजळला परिसर. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करून दिवाळीची सुरुवात. दिवाळीच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन.